आम्ही उघडपणे त्याला भेटायला येऊ शकतो, आम्ही त्यांना विनंती करू शकतो, आम्ही एकत्र बसू शकतो. एकत्र बसल्यानंतर नेहमीच चांगला तोडगा निघतो. जर एखादं दुखणं असेल तर त्याच्यावर औषधसुद्धा असतं ना. औषधाला गुण मिळायला थोडासा वेळ लागेल. आमच्या कुटुंबामध्ये कुठलेही मतभेद होणार नाही, आणि मतभेद झाले तर ते कसे मिटवायचे हे आम्हाला कुटुंब म्हणून माहिती होतं. बघा, ज्याला चर्चा होईल त्याला होईल. आज तर त्यांच्या तब्येतीसाठी आले आणि आज त्यांच्या तब्येतीला बरं वाटावं अशी देवाकडे प्रार्थना केली, त्यांना सदिच्छा दिली आणि त्यांना जरासं बरं. मी काय असं तुम्हाला लपून छपून थोडं देणार आहे. आम्ही उघडपणे त्याला भेटायला येऊ शकतो, आम्ही त्यांना विनंती करू शकतो, आम्ही एकत्र बसू शकतो. एकत्र बसल्यानंतर नेहमीच चांगला तोडगा निघतो. इतक्या वर्षाचा राजकीय वाद आहे तो कसा मिटणार आहे? कारण ते टोकाचे विरोध दिसत आहेत दोघांमध्ये. आज सुद्धा त्याने दोन जिल्ह्यात प्रचारसभा बैठका घेतल्या आणि सासवडमध्ये उपमुख्यमंत्र्यांनी घेतले, पण हा वाद काही बोलणं टाळलं. मला एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की खूप काळाचं जर एखादं दुखणं असेल तर त्याच्यावर औषधसुद्धा असतं ना. औषधाला गुण मिळायला थोडासा वेळ लागेल, परंतु शेवटी आमचं एक कुटुंब आहे. आमच्या कुटुंबामध्ये कुठलेही मतभेद होणार नाही, आणि मतभेद झाले तर ते कसे मिटवायचे हे आम्हाला कुटुंब म्हणून माहिती आहे. आणि त्याच्यामुळे मला असं वाटतं की आज आमच्या दृष्टीने राजकारण महत्त्वाचं नाही, आज आमच्या दृष्टीने बापू लवकरात लवकर बरं होणं हे महत्त्वाचं. सुनेत्रा बहिणींचं नाव